ठीक आहे, सुरू करूयात आपण. तर आपल्या केबी विषयांतर्गत हे 18 प्रकरण आहे. तर आपण आतापर्यंत 1 ते 7 प्रकरण जे अभ्यासलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामध्ये वनस्पतीची अभिवृद्धी, उत्पत्ती, एकापासून अनेकाची निर्मिती, त्यासारख्या गुणधर्माचे रोपं तयार करणं याबद्दल तुम्ही माहिती आपण घेतलेली आहे. वेगळ्या पद्धती आपण अभ्यासलेल्या आहेत, शाकीय पद्धत. शाकीय पद्धतीमध्ये याचं मी उदाहरण तुम्हाला बदलून बरोबर सांगतो. आता तर समजा आता हे तुतीचं उदाहरण आहे, तुतीचं झाड आहे. तर हे आपण कट करून जर पिशवीमध्ये लावलं गुलाबासारखं तर ते येऊ शकतं कापून. त्याला काय म्हणतात त्या पद्धतीला? तर फांदी छाट कलम त्याला म्हणतात. बरोबर. तर आता हे असं आपण पिशवीमध्ये लावलं एवढं हे, तर वरचे जे डोळे ते फुटतात, त्यासाठी गोडस ते तयार होतं, ह्याला फांदी छाट कलम म्हणतात. हा व्हिडिओ दिलेला आहे. तर ही शाकीय पद्धत आहे अभिवृद्धीची. शाकीय म्हणजे ज्या ठिकाणी वनस्पतीच्या बिया न वापरता अभिवृद्धी करण्याची पद्धत, त्याला शाकीय म्हणतात. शाखा, शाखा म्हणजे फांदी, त्यावरून शब्द घेतला म्हणजे हरकत नाही. आणि आता आपण रब्बी हंगाम बघतोय. आता रब्बी म्हणजे हिवाळ्यातला हंगाम. आता या ठिकाणी गव्हाची पेरणी झालेली आहे. हरभरा पेरताना तुम्ही बघितलं असेल, तिथं काय वापरतात लागवडीसाठी? बिया वापरतात. तर त्या पद्धतीला बियापासून होणारी अभिवृद्धी असं म्हणतात. आता मग ती पिकं आहेत की ऍग्रिकल्चर क्रॉप्स आहेत, आपण बघतोय ते फळं, भाजीपाला, फुलं बघतोय. मग आपल्या हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये फुलकोबी, पानकोबीची आपण असं फांदी काट कटकून लावून येत नाही, ते त्याला बियापासून वाढवावं लागतं. झेंडूची रोपं तयार करतात ना, त्यामुळं अभिवृद्धीच्या 2 मुख्य पद्धती आपण बघितल्या आहेत. एक शाकीय पद्धत, ज्या ठिकाणी बिया सोडून इतर भाग वापरायची वनस्पतीची, त्याला म्हणायचं शाकीय पद्धत. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये बिया वापरतो म्हणून त्याला म्हणायचं बियापासून तयार होणारी लैंगिक पद्धत, कारण बीज हे त्या वनस्पतीचं लैंगिक अवयव आहे, यावरून दिलेलं नाव लक्षात येईल. तर आता शाकीय पद्धतीमधील ही एक पद्धत आहे जोडकलमाची. ह्याच्यामध्ये आपण एका वनस्पतीचा फक्त डोळा काढून दुसऱ्या वनस्पतीच्या खुंटावर बसवतो. एका वनस्पतीचा डोळा काढून दुसऱ्या वनस्पतीच्या खुंटावर आपण बसवतो आणि त्यातून ती एकच वनस्पती म्हणून आपण वाढवतो. लक्षात आहे बघा. आता यावरती डोळा कुठं असतो? अर्थातच या प्रत्येक फांदीच्या पानाच्या आणखीन मुख्य खोडाच्या मध्ये तो डोळा असतो, असं फुगीर स्वरूपामध्ये. आता इथं पान आहे, तिथं हा डोळा असतो, डोळा असतो असं. हा व्यवस्थितपणे काढायचा आणि तो दुसऱ्या खुंट वनस्पतीमध्ये बसवायचा. बड म्हणजे डोळा, लक्षात येईल. तर या ठिकाणी फक्त आपण डोळा काढून तो दुसऱ्या खुंटावरती बसवतो, त्या क्रियेला बडिंग असं म्हणतात. इट, इटिंग कसं आहे, प्ले, प्लेइंग कसं इंग्लिशमध्ये आपण शब्द वापरतो म्हणजे त्या पद्धतीनं बडिंग शब्द आहे, क्रिया सांगितलेली या ठिकाणी. म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये गुलाब असेल, अगर आंबा असेल, बोर वनस्पती असेल, या वनस्पतीमध्ये आपण अभिवृद्धी चांगल्या जातीवंत फळाच्या पासून डोळा काढून तो जंगली खुंटावरती असा कापून बसवतो, त्याला डोळा कलम असं म्हणतात. लक्षात येईल. म्हणजे थोडक्यात याबद्दलची आता माहिती आपण प्रस्तावने स्वरूपात बघतोय. आता व्याख्या ही नेमकी काय सांगता येईल? तर शाकीय अभिवृद्धीच्या ज्या पद्धतीमध्ये, शाकीमध्ये अनेक पद्धती आहेत, फांदीची आहे, पानांची आहे, मुळांची आहे. तर शाकीय अभिवृद्धीच्या ज्या पद्धतीमध्ये एका वनस्पतीवरील डोळा काढून दुसऱ्या वनस्पतीच्या खुंटावरती बसवून नंतर ती एकच वनस्पती म्हणून वाढवली जाते, त्याला डोळा कलम असं म्हणतात. मग आता डोळा कलम हे का करतात? डोळा कलम करण्याची गरज काय आहे? फक्त फांदीला तर चालत नाही का? तर चालत नाही, कारण त्याचं उत्तर असं आहे. तर डोळा कलम याच्यामध्ये 2 वनस्पती असतात. आता पहिल्या पद्धतीनं असा डोळा वेगळा असतो,
आणि ही खुंड वनस्पती वेगळी असते. आता खुंड म्हणजे काय डोळा हे तुम्हाला सांगणार आहे पिशवी वाढण्यास त्याला मूळ असत. तर ही शक्यतो जंगली वनस्पती असते ताटक आणि ही चांगली फुलं किंवा फळ देणारी वनस्पती असते. फुलझाड असेल तर फुलं आणि फळ असेल तर फळ लक्षात येईल. मग याची मुळं चांगली नसतात लक्षात येईल. याची मुळं चांगली असतात बरं फळ चांगली नसतात लक्षात येईल. बघा याची मुळं चांगली असतात मात्र फळं चांगली नसतात किंवा मुळं चांगली असतात फुलं चांगली नसतात. याची फुलं किंवा फळं चांगली असतात मात्र मुळं चांगली नसतात असं कसं? तर निसर्गात तुम्ही बघा आपल्याकडे आता गावठी गुलाब आहे. गावठी गुलाब ज्याला ब्रायर असं इंग्लिशमध्ये म्हणतात तो आपण जर लावला त्याला चांगल्या दर्जाची लांब फुलदांड्याची मोठ्या पाकळ्यांची फुलं येत नाहीत. तोच जर आपण एसटी गुलाब घेतला हायब्रिड टी गुलाब डच गुलाब घेतला तर त्याला फुलं खूप चांगली येतात मात्र त्याची फांदी कटकून आली तर ते चांगलं जगत नाही लक्षात येईल. त्यामुळं शास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले आहेत. एका वनस्पतीचा खुंट वापरायचा एका वनस्पतीची मुळं वापरायची त्याला खुंट असं म्हणायचं आणि एका वनस्पतीची सायंकाळी डोळ्या स्वरूपात वापरायची आणि त्या दोन्हीचं एकत्रीकरण करायचं. आता उदाहरण मला वेगळं तुम्हाला सांगता या ठिकाणी मनोरा बघितलाय सर्वांनी खेळामधला मनोरा असेल अगर दही अंडीतला मनोरा बघितला असेल तळाकडे जे राहणारे समजा पाच म्हणजे पाच टप्पे आहेत म्हणा एक दोन तीन चार पाच असे टप्पे आहेत. हा पहिला टप्पा दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा. सगळे जाडसर लोक असतात ते खाली असतात ना आणि कमी वजनाचा आणि चपळ असणारा वरती असतो. उलट केलं तर चालेल चालेल का? मनोरा उभं होऊ शकत होऊ शकणार नाही किंवा खाली पाच संख्या असं वरती चार असते तीन असते दोन एक असं असत उलट केलं तर होईल का? तसं हे असं का केलं जाडसर व्यक्तीला खाली का उभं केलं त्याला तर त्याच्या अंगी ताकद सहन करण्याची आहे त्याला चपळ तर कमी आहे आणि वरती जाणारा हलक्या वजनाचा मात्र चपळ आहे. हे कसं केलेलं आहे व्यवहारामध्ये खेळामध्ये अगर काही गोष्टी करत असताना आयडियाज किंवा कृती म्हणून तशा पद्धतीने याच्यामध्ये विज्ञान आहे आणि संकल्पना पण आहेत. तर ज्याची मुळं चांगली आहेत त्याला जमिनीमध्ये वाढायचं थोडक्यात फार तळाशी राहणार आहे आणि ज्याची फळं चांगली आहेत त्यानं याच्यामध्ये बसून अलगदपणे भविष्यामध्ये वाढून फळं चांगली घ्यायची. ह्या दोन्हीचं एकत्रीकरण डोळ्याच्या स्वरूपात असतं म्हणजे डोळा कलम असं म्हणायचं. ह्याच्या आधीचं जे प्रकरण आपण आता मुक्त घेतलंय त्यामध्ये कोई कलम पद्धत आपण घेतलंय फांदी जोड कलम असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय करतात एक फांदी असते आता मगायच्या वेळेला पद्धतीनं अशा पद्धतीनं आणि ह्याच्यावरती दुसरी फांदी बसवतो आपण कट करून असं काप करून हिथं पण फांदी हिंदी पण फांदी आहे. ह्याच्यात काय आहे एका ठिकाणी फांदी आहे दुसऱ्या ठिकाणी वरती बसून डोळा फक्त बसवलाय म्हणून ह्याला म्हणायचं बडिंग. ही जी पद्धत बघतोय आपण याला बडिंग तुम्हाला मी सांगितलं आणि आधीची पद्धत आहे ती ग्राफ्टिंग. त्या दोन पद्धती आहेत जेव्हा फांदी फांदी बसतो तेव्हा त्याला म्हणायचं ग्राफ्टिंग आणि फक्त डोळा काढून दुसऱ्या बसतो त्याला म्हणायचं बडिंग डोळा काढून. आता थोडं समजायला जड आहे पण हळूहळू लक्षात येत जाईल तुम्ही कृती केल्यावर परत आणखी चांगल्या गोष्टी कळतील. तर आता याच्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला दोन तीन शब्द मी सांगितले खुंड म्हणजे काय त्यानंतर सायन काढी किंवा सायन म्हणजे काय दोन शब्द आपण. तर खुंड म्हणजे जी वनस्पती मूळ संस्था प्रदान करते मूळ संस्था प्रदान करणारी त्याला म्हणायचं खुंड वनस्पती आणि सायन वनस्पती म्हणजे भविष्यामध्ये दर्जेदार फुले देणार दर्जेदार सुद्धा महत्वाचं दर्जेदार फुले देणार. हे गुलाबात उदाहरण तुम्हाला सांगा ना गुलाबामध्ये हे उदाहरण आपण जर बोरामध्ये घेतलं बोर तर खुंट मुळे देणार आणि सायन फळे देणार लक्षात येईल. इथं फुलं बोराची फुलं काय गरजेची आहेत का? फळच पाहिजे चांगली आणि गुलाबामध्ये फळ घेऊन चालत नाही त्याला फुलच चांगलं पाहिजे. त्यामुळं फुलझाड असेल
तर सायन भविष्यामध्ये चांगलं फुलं देणार असेल, फळझाड असेल तर भविष्यामध्ये त्यापासून चांगली फळं येणार असेल. तर अशा पद्धतीनं अभिवृद्धीची ही एक पद्धत आहे की जी शाकीय अभिवृद्धीमध्ये मोडते, ज्यामध्ये खुंट खुंट जंगली वनस्पती वापरतात आणि त्यावरती कलम करून फक्त चांगल्या दर्जाच्या चांगली फळं किंवा फुलं देणाऱ्या वनस्पतीचा फक्त आणि फक्त डोळा अलगदपणे बसवतात. कळेल? आता या ठिकाणी आपल्याला याची निवड कशी करायची हा मुद्दा पुढे दिला. कुंड्याची निवड कशी करायची? आज तुम्हाला मी एक सांगितलं की पुनर्वा करताना तळाशी कुणाला ठेवायचं आणि उंचावर कोण ठेवायचं हे सांगितलं तुम्हाला. जो ताकदवान आहे, जाड आहे, त्याच्यामध्ये वरचा बोजा पेलण्याची क्षमता आहे, त्याला तळाशी आपण ठेवतोय. तशा पद्धतीनं खुंटमुन वनस्पती निवडायची आपल्याला. त्यांनी गुण कुठले पाहिजेत, समजा ही खुंटमुन आपल्या वनस्पती निवडायची, तर ही काटक पाहिजे, प्रतिकूल हवामानात येणारी पाहिजे. प्रतिकूल हवामान म्हणजे अधिक पाऊस कमी पाऊस, अधिक ऊन कमी ऊन, जास्त थंडी कमी थंडी, सगळं द्यावं प्रतिकूल हवामान सगळं आलं. त्यानंतर खोलवर मूळ संस्था पाहिजे, खोलवर मुळेची तयार पाहिजे. त्यानंतर क्षार सहन करण्याची क्षमता पाहिजे, क्षार सहन करणारी पाहिजे. तेकडं सांगणार सायंकाळ खुंडाची निवड. आता पुढचं सांगतो ते सायंकाळीची निवड. तिकडे सांगतो सायंकाळी कशा म्हणतात समजलं? सायंकाळी आकृती दाखवतो हा काय आहे? खुंड आहे, बरोबर आहे ना? त्याला मुळ आहे, हा खुंड आहे आणि ह्याच्यावर जो बसवतो आपण तर ही सायंकाळी. सायंकाळी म्हणजे ती फांदी असेल आणि डोळा असेल, तिथं डोळा असणार आहे म्हणजे डोळा म्हणतो. तर आपण जेव्हा हे आता डोळा फक्त घेतो, आता हे थोडस स्टेज हा ठीक आहे, ह्यातला फक्त आपण डोळा जेव्हा काढून घेतो एवढाच भाग, हे पान कट करायचं असं आणि ह्यातला डोळा फक्त घ्यायचा, डोळा काढून अलगदच बसवतो तेव्हा. त्यामुळे हा सायंकाळीचा भाग म्हणून हे जे आपण निवडायचं आहे, याच्याही काही गुण पाहिजेत. एक चांगली फुलं येणारी पाहिजे, चांगली फुले त्याला निर्यात मूल्य पाहिजे. बाजारात मागणी पाहिजे. भरपूर उत्पादन पाहिजे. लक्षात आहे? तर असे गुण असणारी वनस्पती आपण सायंकाळी म्हणून निवडतो. म्हणजे खुंट म्हणून निवडत असताना तिकडे बघितलं आपण खुंट म्हणून, आणि सायंकाळी म्हणून फक्त आणि फक्त डोळा निवडत असताना हे गुण बघितलं. लक्षात आलं का बघा? ही खुंटाची निवड आहे, सायंकाळीची निवड आहे. लक्षात येत? आता या ठिकाणी पुढे जाऊन आपण आदर्श खुंट आणि सायंकाळी या जोड्या बघणार आहोत. आदर्श एवढं लिहून झालं पुसू का सगळं? आदर्श खुंट व सायंकाळी दोन कॉलम म्हणून सायंकाळी घेतो आपण आणि इकडे खुंट देतो. खुंट म्हणजे मुळे देणार, मुळे देणारी जंगली वनस्पती. लक्षात येईल? पहिला आपण गुलाब देऊया,
याच्यामध्ये रोजा मल्टीफर हा खुंड वापरतो किंवा ओडो रॅट हा खुंड वापरतो, दोन आहेत खुंड. तर सामू सात पैसा अधिक असतात तर मल्टीफ्लोर वापरतात आणि कमी असेल तर ओडोरॅट वापरतात. तर तेवढा फरक जायची गरज नाही. त्यानंतर दुसरं चिकूसाठी खिरणी वापरतो. चिकू म्हणजे डोळा गरम करत नाही, मग थोडा माहिती असावं आपल्या गेलं. त्यानंतर तिसरं आंबा विलाई बोलून त्यानंतर चौथं द्राक्षे डॉगरीज वापर. हे चार तुम्हाला सांगितले असते. म्हणजे याची फुलं चांगली आहेत, याची फळं चांगली आहेत, याची फळं चांगली आहेत, फळं चांगली आहेत. डॉगरीज खुंट आपण आता छारपट जमिनीत वापरू शकतो, महाराणी जमिनीत वापरू शकतो. विलायक अवलंबन वापरलं की झाडाचा आकार कमी होतो, आंब्यामध्ये वापरतो. या ठिकाणी ऑब्लिक गावठी आंबा वापरतो आपल्याला, गावठी किंवा रायगड. लक्षात आहे, समजतं का बघा? काय शंका तर विचारा. गुलाब आपल्याला कलम करायचा आहे, म्हणजे इकडचा डोळा काढी तिथं काय वापरायचं, तो मल्टीप्लोरा नावाचा जो प्रकार आहे तर तो या ठिकाणी खुंड म्हणून वापरायचा. चिकू आहे खिरणीचा असं अशा पद्धतीचं वापरायचं झाड. समजते? आंबा आहे तर अशा पद्धतीनं विलाई कोलंबनची कोई घ्यायची, त्यावर उपचार घ्यायच्यावरती कलम करायचं. द्राक्ष आहे डॉगरीचा अशा पद्धतीनं फांदी घ्यायची, त्यावरती द्राक्षाचे डोळे बसवायचे, फांदी बसवायची. अशा ह्या पद्धती लक्षात येईल. खुंट आणि सायन कळालं काय आहे ते, जोड्या म्हणजे काय कळालं. उलटसुलट करून चालत नाही, प्रयोग वेगळे करायची गरज नाही. शास्त्रज्ञ प्रयोग करून सांगितले सगळे. त्यातच सफरचंदामध्ये मॅलिंग नावाचा खुंट वापरतात, सफरचंदामध्ये करतात. लिंबू संत्री मोसंबीमध्ये पण अशाच पद्धतीने कलम आपण करू शकतो, ज्यामध्ये आपण रंगपूर लाईन हा खुंड वापरू शकतो. रंगपूर लाईन लिंबू संत्री मोसंबीसाठी. द्राक्षामध्ये डॉगरीज किंवा सॉल्ट क्रिक नावाचा खुंट आहे, तो वापरू शकतो आपण. हे सगळं तुम्हाला लगेच डोक्यात येणार नाही, काही इंग्रजी नाव आहे, मात्र एक माहिती असावं म्हणून आपल्या समोर ठेवलं, हळू वाचलं की कळत जाईल. इथंपर्यंत काय शंका आहे? पुढे जाऊयात. ठीक आहे, आता पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पद्धत दाखवायची सोपी, आणि मग आपण उजळणीकडे जाऊया. तर पहिले आता पुढचं मी सांगतो या ठिकाणी डोळा कलम पद्धती किंवा प्रकार. तर पहिला आहे तो टी डोळा कलम. टी डोळा कलम इंग्रजी टी, ह्याला शिल्ड किंवा ढाल डोळा कलम असं म्हणतात. तर टी डोळा कलम असं का म्हणतात? तर खुंटावरती इंग्रजी टी आकाराचा काप देतात, खुंटावरती इंग्रजी टी आकाराचा काप देतात म्हणून टी डोळा कलम. आणि शिल्ड किंवा ढाल डोळा कलम का म्हणायचं? तर सायंकाळी जे डोळा जो आहे तो असं धारीच्या आकाराचा काढतो, म्हणून ढाल डोळा कलम म्हणायचं. लक्षात येईल, आकृती मी काढतो आता इथे एक एक तुम्हाला सांगतो. हा समजा खुंट आहे, त्यावर ते काप कसला घेणार? पिशवीमध्ये वाढलेला खुंट आहे, ज्यावरती टी आकाराचा काप घ्यायचा आहे. अशी पिशवीत वाढलेला रोप आहे, लक्षात आहे असं ते रोप आहे. तर याच्यावरती आपल्याला टी आकाराचा काप घ्यायचा आहे. टी आकाराचा काप कसा घेणार? मग दाखवतो मी. तर
असा उभा का घ्यायचा आहे, उभा असा त्याला आडवा असा का घ्यायचा मातीवरती, लक्षात आलं? मी आता हिच आकृती काढणार ना, असा उभा का घ्यायचा जमिनीपासून ह्या लेवल पासून साधारण 5 ते 20 सेंटीमीटर होती आहे, जास्त वर जायचं आणि त्याला आडवा असा का घ्यायचा, हे तर मी दाखवतो तुम्हाला, एक उभा घ्यायचा आडवा का घ्यायचा आणि हे थोडस मोठं करून दाखवतो, हीच इमेज मोठी करून दाखवतो अशी, मग काय करतात हे असं घेतल्यानंतर एक उभा आणि आडवा काम घेतलाय तर हे जे काही उभा काम घेतलाय की नाही याच्यामधून साल ती ढिली करून घ्यायची अशी, काय डोळा बसवायचा ना त्याच्यामध्ये अशी धास इकडून इकडून असं त्याचा वेगळा चाकू असतो डोळा कलम करण्याचा चाकू, अशा मध्ये साल ती ढिली करून घ्यायची, लक्षात येईल? म्हणजे हे थोडस मोठं होईल, इकडं इकडं सरकवलेला आणि त्यामध्ये ढालीच्या आकाराचा डोळा काढून तो अलगच बसवायचा आहे, असं सरकवलं इकडं इकडं त्या ठिकाणी डोळाच बसवायचा, लक्षात येईल? आणि हे डोळाच्या बरोबर बाकी सर्व बांधून घ्यायचं, लक्षात आहे? आणि जेव्हा हा डोळा या ठिकाणी स्प्राउट होतो फुटतो त्यानंतर वरचा हा उरला भाग कट करायचा टप्प्याटप्प्याने, मग हे जरूर असं बाजूला येऊन रोखता आणि हे पिशवी सकट देऊन शेतामध्ये लावायचं, जिथं असेल नर्सरीची प्रोसेस पर्यंत आहे रोप तयार करण्याची, ती डोळा कलम का म्हणतात कळालं? कारण कुंडावरती पिया करायचं काम घेतोय, ढाल डोळा कलम का म्हणतात कळालं? कारण डोळा काढताना ढालीच्या आकाराचा आपण काढतो, मध्ये डोळ्याच्या बाजूने असं आपण गोल काढायचं, नुसतं डायरेक्ट डोळा काढू शकत नाही कारण तो एकजीव होणार आहे तिकडं, हे कसं कलम जपतं? तर ह्याच्यातल्या ज्या काही पेशी आहेत अन्नवाहिन्या जलवाहिन्या, तर ह्या अन्नवाहिन्या जलवाहिन्या ह्या डोळ्याबरोबर आलेल्या ज्या काही अन्नवाहिन्या जलवाहिन्या आहेत का नाही त्याच्याबरोबर ते एकजीव होतात, हे शक्यतो पावसाळ्यामध्ये करायचं असतं, हिवाळ्यात करायचं नाही, हिवाळ्यामध्ये थोडं सुप्त अवस्थेत झाड असतं, हा डोळा फुगीर पाहिजे आणि ही आतमध्ये जी काही अन्नवाहिन्या जलवाहिन्यांची सक्रियता आहे ती भरपूर पाहिजे, आपण काप देताना सहज कट केल्यानंतर लगेच त्याला जर काप असं ओळखायचं की रसरशीत आहे, तर अशा अवस्थेमध्ये अशा अंगामध्ये कलम करायचं, बांधणी करायची, कलम यशस्वी झाल्यानंतर वरचा भाग कट करून टाकायचा आणि ती रोपं विक्रीसाठी ठेवायची, सर्वसाधारणपणे एक वर्ष वाढलेलं डोळा कलम असं विक्रीसाठी वापरतात, ही पद्धत सर्वात जास्त प्रमाणात गुलाबामध्ये करतात, गुलाब सर्वात प्रसिद्ध आहे, ठीक आहे? तर एक प्रकार आपण बघितला आहे, आता समोर 20 मिनिटं झाले त्यामुळे उजळणीकडे आपण वळूयात, थांबवतो.